विरोधी पक्ष विषारी काम करत आहेत अशी घणाघाती टीका ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी पनवेलमध्ये कार्यकारिणीच्या बैठकीत केली. भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याची विस्तारित कार्यकारिणी बैठक पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यावर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, दीपक बेहरे, चारुशिला घरत, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, अभिजित पेडणेकर, महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, खोपोली अध्यक्ष रमेश रेटरेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, कर्जत विधानसभा संयोजक किरण ठाकरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आदी उपस्थित होते. या बैठकीला स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, विविध सेल मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या 40 वर्षांमध्ये बघा, एवढे घोटाळे घोटाळे घोटाळे, एवढं मोठं पुस्तक छापलं होतं भारतीय जनता पार्टी 2014 निवडणुकीची जर तुम्ही आठवण केली तर एवढे घोटाळे आम्ही सारखे भाषणामध्ये बोलायचो की हा सांगू का तो सांगू यांचा घोटाळा. अशी परिस्थिती काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत घोटाळे घोटाळे. पण बेदाग सरकार जर कोणी दिलं असेल गेल्या 10 वर्षामध्ये, हे जगातलं आश्चर्य आहे, ते नरेंद्र मोदीजींच्या सरकारने दिलं. कुठल्या मंत्रीचा, कुठल्या खात्याचा काही घोटाळा नाही, काय नाही, काय बोलायचं, काय सांगायचं, काय टीका, काय करोडो लोकांना काय काय दिलंय. परत अन्नधान्य योजनेचं 80 करोड लोकांनाच एकदम त्यांनी त्यांच्या बरोबर घेतलेलं आहे. पुढची 5 वर्ष पण जाहीर करून टाकली. त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. आता ही लाडकी बहीण योजना बघा, आता आपण लोक एवढे जोरजोरात काम करतोय, आपण इतके मेंबर केले. मी परवा एका ठिकाणी गेलो, 200 महिलांना ते त्यांचं नाव नोंदवल्याबद्दल ते सर्टिफिकेट असतं कागद द्यायला गेलो, तर त्यांनी नंतर मला विचारलं की का हो, ही 2 महिने चालणार आहे का? बघा अजेंडा कसा चालतो आणि आपण कसे कमी पडतो. 2 महिने चालणार आहे का? पण यांनी सगळ्यांनी असं काही वातावरण केलंय की हे एक तर योजना काही खरी नाही आणि यांची ही योजना फक्त 2 महिने चालणार आहे, त्यामुळे आपल्याला जाऊन सांगायला लागेल. हे सगळे खोटे नरेटिव्ह फिरवायला दुसरं काय नाहीच आहे की ही योजना 2 नाही 5 वर्ष पुढची जी आहे ती चालणार आहे. या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजप जे बोलतो ते करून दाखवतो आणि त्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकारकडून लोकांच्या विचारसरणीने काम सुरू आहे आणि ही कामे जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अखंडपणानं वयाच्या 73व्या वर्षी मेहनत घेत आहेत, प्रवास करतात, सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखांचा समजून घेत त्याच्यासाठी योजना आणतात. आपले नेते माननीय देवेंद्रजी सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतात. मला खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला मेहनत घ्यायची आहे, घेतोय, पण त्याचा अंतिम परिणाम या सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवायच्या असतील आणि नव्यानं या सर्व योजना लोकांपर्यंत राबवायच्या असतील तर त्यासाठी कार्यकर्ता म्हणून आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. एकीकडे या सगळ्या योजना आणल्यानंतर काँग्रेस पक्षाची लोक कोर्टात चालली की या सरकारच्या इतकी क्षमता नाही की या योजना राबवू शकतील आणि म्हणून या योजना राबवण्याच्यासाठी विरोध करा, स्थगिती आणा असं सांगण्यासाठी कोर्टात गेलेले आहेत. अहो, यांचे नेते हे सांगतात खटाखट खटाखट 8,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकू. ठीक आहे, त्यांचं नाही सरकार आलं, पण कर्नाटकमध्ये आहे ना काँग्रेसचं सरकार, केरळमध्ये आहे ना काँग्रेसचं सरकार, तिकडे हिमाचलमध्ये आलं ना तुमचं सरकार, आहे ना तुमचं सरकार, मग तिथं आणि आता तेलंगणामध्ये तिथं का नाही खटाखट खटाखट 8,000 रुपये टाकत. आणि तुम्ही 8,000 रुपये टाकायचं सांगू शकता, आम्ही 1,500 रुपये टाकतो सांगितलं तर त्या योजना तुम्हाला खोट्या वाटतात. पण देवेंद्रजींनी काल परवाच्या दिवशी नागपूरमध्ये स्पष्टपणानं सांगितलं आहे, अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या योजनांची हे बजेट पूर्ण होईपर्यंत तरतूद केली आहे आणि पुन्हा
याच सरकारला निवडून आणून पुढचे 5 बजेट मांडण्याच्यासाठी आपल्याला मेहनत करायची आहे, त्यासाठी सज्ज होऊया. यावेळी प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांनी जिल्ह्याची संघटनात्मक रचना मजबूत झाली म्हणूनच आपण लोकसभा निवडणुकीत यश मिळवले आहे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक रचनेने आपल्याला काम करायचे आहे, त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन केले. गेली वर्षभर बूथ अध्यक्ष असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, त्याच्यानंतर आपल्याला प्रदेशांनी सांगितलेले सुपर वॉरियर्स असेल, या सगळ्यांच्या रचना करणं, त्यांना सगळ्यांना ऍक्टिव्ह करणं, आणि ते ऍक्टिव्ह करत असताना आपल्याला प्रवास करायला सांगितला बऱ्याच जणांना, बऱ्याच जणांनी छोट्या छोट्या बैठका घेतल्या, जेणेकरून येणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये आपल्याला यश मिळायला पाहिजे, आणि त्या यशाच्या साठी म्हणून आपण सगळेजण लोकसभा निवडणुकीच्या आधी 3-4 महिने सातत्याने आपण सगळ्यांनी प्रयत्न केले. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, गेल्या बैठकीत मी सांगितलं, आता विस्तारित बैठकीत सांगतो की आपण भाग्यवान आहोत उत्तर रायगड जिल्हा, की आपण आपल्या जिल्ह्यातला खासदार हा आपण बहुमताने निवडून दिला, आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकार आहे त्या सरकारमध्ये आपण आपला खासदार निवडून दिला. नुसतं आपण नाही तर गेल्या बैठकीत मुद्दा वारंवार सांगतो की गेल्या बैठकीत सांगितलं की आपले नेते माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब ज्यांचा महाराष्ट्रामध्ये स्ट्राईक रेट म्हणायला गेलं तर 100% स्ट्राईक रेट आहे. मग कोकणातल्या सगळ्या 5.5 लोकसभा मतदारसंघावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं, आणि 5.5 लोकसभा मतदारसंघ जिंकून आणण्यामध्ये माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचा पूर्णपणे नेतृत्व त्यांचं होतं. तसेच कोकणात महायुतीने मिळवलेल्या यशाबद्दल मंत्री रवींद्र चव्हाण यांचा 100% स्ट्राईक राहिला असून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॅट्रिक केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावाला जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी सर्वांच्या वतीने अनुमोदन दिले. यावेळी सर्वांनी हात उंचावून आणि घोषणा देत अनुमोदन दिले. तर प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी नवमतदार नोंदणी अभियानासंदर्भात माहिती दिली. यावेळी चारुशीला घरत यांनी निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा शोक प्रस्ताव मांडला.